पनवेल उरणसह रायगड जिल्ह्यातील अल्पसंख्याक मुलींच्या शिक्षणातील प्रगतीच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणाऱ्या अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह पनवेलमध्ये उभारण्यात आले आहे। या वसतिगृहाचा उद्घाटन सोहळा राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री मोहम्मद आरिफ उर्फ नसीम खान यांच्या हस्ते मंगळवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत करण्यात आला। मुस्लिम शीख जैन नवबौद्ध आणि ख्रिश्चन समाजातील मुलींना अन्य जिल्ह्यात आणि अन्य प्रदेशात शिक्षणासाठी राहणे व शिक्षण घेणे अत्यंत कष्टप्रद असते। मुलींची ही गैरसोय दूर करण्यासाठी अद्ययावत अशी वसतिगृहे महाराष्ट्र शासनातर्फे 18 जिल्ह्यांमध्ये उभारण्यात येत आहेत। त्यापैकी रायगड जिल्ह्यासाठीचे वसतिगृह पनवेलमध्ये उभारण्यात यावे अशी ठाम भूमिका आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे मांडली आणि पनवेलमधील हे वसतिगृह उभारण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला। त्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे चीज झाले असून हे वसतिगृह पनवेल एसटी डेपोच्या शेजारी साकारले आहे। या वसतिगृहाचं उद्घाटन मंगळवारी अल्पसंख्याक विकास मंत्री नसीम खान यांच्या हस्ते करण्यात आले। या समारंभाला लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अल्पसंख्याक विभागाच्या सहसचिव एनुल अख्तर, जिल्हाध्यक्ष आरसी घरत, सरचिटणीस डॉ भक्तिकुमार दवे, जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अमीर सय्यद, अनुसूचित विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बिनेदार, पनवेल जामा मस्जिदचे इमाम मौलाना अय्यूम, इकबाल काझी, उपजिल्हाधिकारी प्रवीण शिंदे, तहसीलदार पवन चांडक, प्राचार्य एमएम सुरवुटकर, फादर जॉन अशफाक खामसे, करीम मौलाना, नगराध्यक्ष चारुशिला घरत, तालुका कार्याध्यक्ष अरुण शेठ भगत, उपनगराध्यक्ष मदन कोळी, युवा नेते परेश शेठ ठाकूर, पाणी पुरवठा सभापती अनिल भगत, बांधकाम सभापती राजू सोनी, कार्यकारी अभियंता बुद्धेश रंगारे, बीएड कॉलेजच्या प्राचार्या रमा भोसले, पनवेल पालिकेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका आदी मान्यवर तसेच कार्यकर्ते, नागरिक, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी विविध संघटनांकडून आमदार प्रशांत ठाकूर आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नसीम खान यांचा सत्कार करण्यात आला। अल्पसंख्याक विभागातर्फे सुरू असलेल्या योजनांची आणि वसतिगृहातील प्रवेश व शिष्यवृत्ती संबंधीची माहिती अल्पसंख्याक विभागाच्या सहसचिव सत्तार यांनी उपस्थितांना दिली। तसेच उच्च शिक्षणाचा लाभ अल्पसंख्याक मुलींनी घ्यावा असे आवाहन सत्तार यांनी केले। आमचं उद्दिष्ट हॉस्टेल बांधण्यामागे हेच आहे की जास्तीत जास्त अल्पसंख्याक मुलींनी उच्च शिक्षण घ्यावं। त्यांना आम्ही स्कॉलरशिपच्या द्वारे तुम्हाला आर्थिक मदत देतो आणि समजा तुम्हाला स्कॉलरशिप 25,000 आम्ही देतोय, परंतु जर 25,000 पुरेसे होत नसतील, कारण पुरेसे होऊ शकत नाहीत, कॉलेजच्या फीज वगैरे खूप जास्त आहेत, 1-1 लाखापर्यंत आहेत, मेसचा खर्च वेगळा येतो, तर त्यासाठी दुसरं आपल्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ आहे आणि त्यासाठी माननीय मंत्री महोदयांनी आपल्याला पुरेसा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्या अंतर्गत आम्ही आपल्याला 5 लाखपर्यंत एज्युकेशन लोन देतो। फक्त 3% व्याज त्याच्यासाठी द्यावं लागतं आणि याच्यामध्ये सर्व खर्चाचा समावेश आहे। म्हणजे तुम्हाला जर लॅपटॉप आवश्यक असेल तर लॅपटॉप देता येईल, स्टेशनरी घेता येईल, तुम्हाला मेसचा खर्च आहे तो देता येईल आणि जो कॉलेजची फी आहे ती देता येईल। जास्तीत जास्त 5 लाखापर्यंत आपण त्याच्या अंतर्गत लोन घेऊ शकतो आणि ते लोनचे सुद्धा अर्ज वेबसाईटवरती उपलब्ध आहे, MAMFDC.org या वेबसाईटवरती त्याचा अर्ज उपलब्ध आहे। आणि आपली जी मायनॉरिटी डिपार्टमेंटची जी वेबसाईट आहे MDD.maharashtra.gov.in, तर या वेबसाईटवरती देखील सर्व आपली माहिती सगळ्या योजनांची उपलब्ध आहे आणि संबंधित वेबसाईटला आपण लिंक दिलेली आहे, तर त्या वेबसाईटवरती जाऊन आपण अर्ज डाउनलोड करून घेऊ शकता, भरून प्राचार्यांना तुम्ही द्यायचं आहे। आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या विकास योजनांची माहिती देताना अल्पसंख्याक विभागाकडून समाजाच्या विकासासाठी करण्यात आलेल्या कामांसाठी अल्पसंख्याक मंत्री नसीम खान यांचा गौरव केला। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून गेल्या काही कालावधीमध्ये अतिशय वेगानं या ठिकाणी झालेल्या योजनांचं सादरीकरण आपण सर्वजण होताना पाहतोय। गेल्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक वेगवेगळे उपयोगी उपक्रम महाराष्ट्र सरकारनं आणि विशेषतः या आघाडी सरकारनं या महाराष्ट्राला दिलेले आपण सर्वांनी पाहिलेले आहेत। महाराष्ट्राच्या हिताच्या, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या अनेक योजना या तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये आघाडी सरकार यशस्वी झालेलं आहे आणि त्यामध्ये नसीम खान साहेब यांचं फार मोठं योगदान आहे। इकडे महाराष्ट्राचा पुरोगामी वारसा आपण सगळीकडे सांगतो, हा पुरोगामी वारसा पुढे नेता नेता समाजातल्या प्रत्येक वर्गाला पुढे जाण्याची संधी दिली पाहिजे या भावनेतून आज अल्पसंख्याक समाजामधल्या मुलींच्या उच्च शिक्षणाची सोय, उच्च शिक्षण मुली घेऊ शकतील कदाचित, पण ते उच्च शिक्षण घेत असताना घरापासून लांब राहायचं, एका अर्थानं
कुठेतरी इनसिक्युअर वातावरण असतं. हे इनसिक्युअर वातावरण दूर करण्यासाठी शासनानंच पुढाकार घ्यावा हे उद्दिष्ट मनापुढे ठेवून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली नसीम खान साहेबांनी ही अतिशय महत्वाकांक्षी पण अतिशय उपयुक्त अशा पद्धतीची योजना आणली आणि आज आपल्या सर्वांसमोर ही साकार झालेली दिसते. हे खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या सर्वांच्यासाठी एक समाधानाची बाब आहे. ज्यांचं उत्पन्न हे या ठिकाणी 1 लाखाच्या पेक्षा खाली आहे असे पिवळं रेशन कार्ड धारक केशरी रेशन कार्ड धारक यांच्यासाठी आपण ही राजीव गांधी जीवनदायी योजना आणलीत. त्याचप्रमाणे अन्न सुरक्षा योजना आहे. त्याच पद्धतीनं या मुंबई आणि परिसरामध्ये MMRDAच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकल्प या परिसरामध्ये आले. आज पनवेल सारख्या परिसरामध्ये आम्ही पाहतोय आपण ज्या ठिकाणी आलात MMRDAच्या माध्यमातून 180 कोटीचा पूल या पनवेल शहरामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आपण दिलात. त्याचबरोबरीनं पनवेल रेस्ट हाऊस या ठिकाणी जी कोंडी व्हायला लागली ही रेस्ट हाऊसची कोंडी फुटली पाहिजे. तिथून पळसबा फाट्यापर्यंतच्या रस्त्याचं चौपदरीकरण करण्यासाठी पनवेल मधल्या रस्त्यांचं 6 प्रमुख रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी आणि पनवेल परिसरामधल्या 2 कळंबोली आणि नावडा फाटा इथल्या ब्रिजेससाठी 161 कोटी रुपयाचा निधी नसीम खान साहेब आपण महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मिळवून दिला. मी आपलं पुन्हा एकदा या ठिकाणी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आज पनवेल सारख्या ठिकाणी प्रशासकीय संकुलाचं काम सुरू झालेलं आहे. पनवेलमध्ये अतिरिक्त जिल्हा न्यायालयाचं काम सुरू झालेलं आहे. पनवेलमध्येच नाट्यगृह या ठिकाणी निर्माण झालं. पनवेलमध्येच त्या ठिकाणी क्रीडा संकुलाचं तालुका क्रीडा संकुलाचं काम जवळपास 10-15 वर्ष रखडलेलं होतं त्या तालुका क्रीडा संकुलाचं काम सुरू झालेलं आहे. अशा पद्धतीनं एक ना एक अनेक प्रकल्प या पनवेलमध्ये सुरू झालेले आहेत आणि आपल्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारकडून जितकी मदत या ठिकाणी या पनवेल नगरीला या पनवेल आणि परिसराला देता येईल ती देण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. पनवेलमधील विद्यार्थिनींच्या गुणवत्तेचं कौतुक करून आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. या पनवेल आणि परिसरातल्या महाविद्यालयांमधून शिक्षण घेताना आपला ठसा या शिक्षण क्षेत्रावरती त्यांनी उमटवलेला आहे. अनेक वेगवेगळ्या पद्धतीची पारितोषिक आज ही मुली मिळवत आहेत. सांगू कान्हा ठाकूर महाविद्यालयाचं मी छोटंसं उदाहरण देईन मॅडम की या महाविद्यालयामधली 60% पारितोषिक या मुलीच घेत असतात आणि त्याच्यापैकी सुद्धा आमच्या मुस्लिम समाजातल्या जैन समाजातल्या मुली या फार पुढे या ठिकाणी शिक्षणाच्या बाबतीमध्ये आघाडीवरती आहेत आणि निश्चितच या वसतिगृहाच्या माध्यमातून ज्या दूरवरच्या क्षेत्रातल्या मुली आहेत ज्यांच्यासाठी शिक्षण घेणं सोपं पण शिक्षण घेताना राहणं कठीण अशी परिस्थिती होती या परिस्थितीवर मात करत पुन्हा एकदा आमच्या या मुली या ठिकाणी शिक्षणाच्या कडे उत्तुंग शिखराकडे झेप घेतील या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. अल्पसंख्याक विकास मंत्री नसीम खान यांनी वसतिगृहाचे प्रवेश 2 दिवसात सुरू करण्याचे आदेश देण्याचे जाहीर ग्वाही दिली. तसेच अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठीच्या सर्वाधिक योजना महाराष्ट्र शासनाने राबवल्या असून महाराष्ट्र शासनाने करून दाखवले असा टोला भाजपसह विरोधकांना लगावला. की राज्यामध्ये 18 जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या 100 बेडच्या वसतिगृहाचं काम सुरू झालेलं आहे. त्यापैकी 3 पूर्ण झालाय. हा 3रा उद्घाटन आज इथे रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यामध्ये या विभागामध्ये आज सुरू होत आहे आणि मी विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देणार आहेत की आज उद्घाटन होत झालेलं आहे 2 दिवसाच्या आतमध्ये ह्याच ऍडमिशन प्रक्रिया जे आहे ते ताबडतोब सुरू करण्यात यावं जेणेकरून या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या ज्या मुलींनी आजूबाजूच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं असेल त्यांचा ऍडमिशन घ्या आणि त्यांना इथे राहून उच्च शिक्षणामध्ये त्यांना आधार मिळेल अशा प्रकारची कारवाई ताबडतोब सुरू करण्यात यावी. शासनाकडे पाठपुरावा करून पनवेलचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम एकमेव आमदार प्रशांत ठाकूर यांनीच केल्याचे नसीम खान यांनी सांगितले. तसेच अशा खंबीर नेतृत्व असणारे व सर्व समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका घेणारे आमदार प्रशांत ठाकूर यांना निवडणुकीत पुन्हा विजयी करावे असे आवाहन अल्पसंख्याक विकास मंत्री नसीम खान यांनी उपस्थितांना केले. तुम्हाला सांगू इच्छितो हे सर्व सुविधा हा पनवेलमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आम्हाला बनवायचं होतं. ही 100 खाटाची वसतिगृह झाली पाहिजे रायगड जिल्ह्यामध्ये हा आमचा निर्णय होता. परंतु पनवेलमध्येच आवा ही ठाम भूमिका मांडणारे आपले आमदार प्रशांत ठाकूर होते. प्रशांत ठाकूर महाराष्ट्र शासनामध्ये मंत्रिमंडळाचे जेवढे मंत्री विभागाचे आहेत मुख्यमंत्रीपर्यंत नेहमी मी बघत असतो आणि मी ह्या जिल्ह्याच्या
संपर्क मंत्री असून सुद्धा माझ्याकडे नेहमी येत असतात आणि जेव्हा जेव्हा ते येत आहेत एकच काम त्यांच्याकडे असतं, ते खासगी कामा कधी घेऊन येत नाही। ते जर येत असतील मंत्रालयामध्ये तर नेहमी हाच चर्चा करत असतात की सर आमच्या पनवेलकरांसाठी काहीतरी योजना द्या, इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम द्या, फ्लायओव्हर ब्रिज द्या, नवीन रुग्णालय द्या, स्पोर्ट्स क्लब द्या, असे प्रकारची मागणी। आणि आपण बघितलं की गेल्या 5 वर्षांमध्ये या पनवेलचा चेहरा मोहरा बदलण्याचं जर काम कोणी केलं असेल तर तो एकमेव प्रशांत ठाकूर आहे, आणखी कोण नाही। तर ह्यांनी आता 5 साल आपली सेवा करण्याचं काम केलेलं आहे या तालुक्यामध्ये, ह्यांनी आपली जबाबदारी इमानदारीपणे निभावलेली आहे, आता पुढची जबाबदारी आपण सर्वांना पार पाडायची आहे। पनवेलचा विकास, विकासाचा जो प्रवाह आहे ह्याच गतीने पुढे गेला पाहिजे, अशाच प्रकारने विकास झाला पाहिजे, होत असला पाहिजे, होत राहिला पाहिजे। म्हणून अशा खंबीर नेतृत्व करणारा आणि आपण सर्वाची सर्व जाती जमाती समाजाच्या लोकांचा न्याय देण्याची भूमिका घेणारा प्रतिनिधी पाहिजे आणि त्याला शाबासीचा थाप मारण्याचं काम आपण सर्वांना येणाऱ्या कालामध्ये करायचं, ह्या मला आज ह्या दिवशी सांगायचं मित्रांनो।